नमस्कार, आज आपण बघूयात आषाढी एकादशी विषयी थोडक्यात महत्त्व आणि उपासना कशी करावी। चला तर आपण सुरुवात करूयात। पंचांगात वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी असतात, म्हणजेच दर महिन्यात 2 एकादशी याप्रमाणे एकादशी असतात। आषाढ शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते। या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा असते। लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात। विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते। महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते। या दिवशीचे व्यापक रूप पाहता महाएकादशी हे नाव सार्थक ठरते। एकादशीच्या उपवासास मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे, म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील 2 एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात। एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जाईल एवढे ईश्वर चिंतन असावे असे म्हणतात। ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार घ्यायला हरकत नाही। आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात। पुढील 4 महिने वेगवेगळी पूजा व्रत वैकल्य सणवार उत्साह तसेच जप तप पूजा कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतो। आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात। पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात। भजन पूजन कीर्तन हरिकीर्तन जागरण असे विविध उपक्रम आयोजित केलेले असतात। अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात। या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा सुकाळ असतो, अगदी पंढरपूर आनंदून गेलेले असते। पांडुरंगाच्या दर्शनाने पायवारीची समाप्ती झाली, वारकरी मंडळींना भरभरून आनंद होतो। चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात। आषाढी एकादशीस चातुर्मास प्रारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक अनेक नियम सुरू करतात। अनेक ठिकाणी काही परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, आश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिक महिन्यात द्विदल धान्य म्हणजेच कडधान्य वर्ज्य करतात। काही जण 4 महिने एक भुक्त राहतात तर काही जण सुखशय्या वर्ज्य करतात। काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात। नित्यदेव दर्शन कथा कीर्तन श्रवण पूजन अभिषेक नदी स्नान असे अनेक नियम आचरण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे। आषाढी एकादशी म्हटलं तर लगेच टाळ मृदुंगाच्या आवाजात लाखो वारकरी पंढरपूरकडे जाताना दृश्य डोळ्यासमोर येते। विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात। या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे खूप महत्त्व आहे। जे वारकरी वारीला जाऊ शकत नाही त्यांनी घरीच विठ्ठलाची मनोभावे पूजा करावी। देवशयनी एकादशीचे अजून एक विशिष्ट महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष हे देवांची 1 अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते। या काळात देवाची रात्र असते, त्यामुळे सर्व देव झोपी जातात। यामुळेच या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात। अशी मान्यता आहे की या काळात आसूर प्रबळ होतात आणि त्यांच्या या आसुरी शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी व्रत वैकल्य करणे आवश्यक आहे। त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यास खूप महत्त्व आहे। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।